राष्ट्रवादी आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे. राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे. मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत यांचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. मंत्रिपद कायम राहण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय. हसन मुश्रीफ, वळसे पाटील हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, आपण पाहतोय राष्ट्रवादीमध्ये वरिष्ठ नेते हे लॉबिंग करतायत, आपली मंत्रिपद राहावीत यासाठी त्यांचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत, काय तुमच्याकडे अधिकची माहिती आहे? नक्कीच, आपण बघितलं तर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यापूर्वी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी, देवगिरी निवासस्थानी माजी मंत्र्यांची लगबग जी आहे ती पाहायला मिळते. दिलीप वळसे पाटील असतील, त्याचसोबत हसन मुश्रीफ असतील आणि धर्मराम बाबा अत्राम हे नेते आपल्याला सध्या देवगिरी निवासस्थानी आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर मागच्या सरकारमध्ये हे मंत्री होते आणि आता मंत्रिपद कायम ठेवण्यासाठी कुठेतरी आपला पत्ता कट होऊ नये त्यासाठी सकाळपासूनच अजित पवार यांच्या निवासस्थानी आपल्याला लगबग जी आहे ती बघायला मिळते. आणि ज्या प्रकारे तू सांगितलंस की आता अजित पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला 10 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे, त्यापैकी 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जी माहिती मिळते त्यानुसार काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, त्यामुळे आपलं मंत्रिपद हे कायम असलं पाहिजे, नेत्यांकडे आपण वारंवार गेलं पाहिजे. त्यासाठी हे जे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, ते सध्या लॉबिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहे. अजून काही नेते हे दिवसभरामध्ये अजित पवारांची भेट घेण्यासाठी येतील. पाहावं लागणार आहे की नक्की कोणाची वळणी उद्या लागणार. आपण या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.